हेन्स पार्टी म्हणजे कोंबड्यांची पार्टी. वो कोंबड्यांची पार्टी तुम्ही का करणार? तसं नाही हो, म्हणजे आता धनश्री एकदम वेगळ्या जगात जाणार ना. वेगळ्या जगात म्हणजे नवीन विश्वात. म्हणजे आता तिचं नवरा, घर, संसार असं तिचं वेगळं विश्व तयार होणार ना. हो, मग तिथे जाण्याआधी तिच्या या जगातल्या म्हणजे आत्ताच तिचं जे विश्व आहे ना, म्हणजे तिच्या मैत्रिणी म्हणजे आम्ही, तर आम्हाला ती पार्टी देणार. लग्न झाल्यावर सगळेच वेगळ्या विश्वात जातात, त्यासाठी पार्टी कशाला पाहिजे? असं नाही, म्हणजे सगळे जातात पण मग ते असं एक शेवटचं असं भेटणं असतं ना ते. अग बाई, म्हणजे आता येणारच नाही का भारतात परत? असं नाही ग आई, म्हणजे येणार ती, पण म्हणजे आता कसं आहे ना की आम्ही सगळ्या मुली मुली मिळून सेंड ऑफ कसा असतो ना शाळेचा कॉलेजचा, तसं म्हणजे आता तिचा इथपर्यंतचा प्रवास संपला, आता ती नव्या प्रवासाला सुरुवात करणार ना, आणि मग म्हणून पार्टी देणार ना असं. सेंड ऑफ वगैरे काही खरं नसतं काय, आमच्या वेळेस होतं का सेंड ऑफ वगैरे? आता मुलीच्या पाठवणीच्या वेळेस एकदा हेन्स पार्टी व्हायची. हिच काय, बघावं तेव्हा आपला दात काढायचंय, अभ्यास कर त्यापेक्षा जरा. हा हे खरे. ओ बाबा, तर मी कसं समजू तुम्हाला? एक हेन्स पार्टी असते आणि तिथे जायचं असतं. काही नको जायला पार्टी बिल्टीला, उगीच खर्च. अग आई, पार्टी धनश्री देणार आहे, मला कसलंही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाहीये. मी फक्त तिथे जायचं, गप्पा मारायच्या, जेवायचं आणि परत यायचं, झालं. मला नाही यायचंय. का म्हणजे? मला नाही वाटत यावंसं. तू आई प्लीज प्लीज आत्ता माझ्याशी या विषयावर काहीच बोलू नकोस. तुमच्या सततच्या भांडणाचा मला त्रास होतो. तू कधी समजून घेणारस ग मला? मला नाही तुमच्यासारखं खोटं वागता येत समाजासाठी, त्या नातेवाईकांसाठी. मी येणार नाही. That's it. पूर्वा, काय झालं? काय म्हणाल्या काकू? काही नाही ग, नेहमीच. कोर्टात अजूनही केस सुरूच आहे. घरावरचा हक्क सोडायचा नाही म्हणून आता एकत्र राहताय. अनोळखी माणसांसारखे माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे आमचं कुटुंब सुखी कुटुंब असं दाखवण्यासाठी मला लग्नाला बोलवलं तिथे. पूर्वा, आय अंडरस्टँड. नो धन्नू, यू कांट अंडरस्टँड. तू जर समजू शकली असतीस तर आज आपली लगोरी नसती मोडली. तुझं काय ग, लग्न करून अमेरिकेला जाशील, नवीन घर, नवीन माणसं, किती स्वार्थी.
अनु अग हिंस पार्टी आपली आज आवरलं नाहीस तू काय हे वेळ आहे ना अजून पण हो बरं मला दोन तीन काम आहेत तू आवरून घे मी पळते हा बाबा लग्नाच्या आधी मुलांची कशी बॅचलर्स पार्टी असते ना तशीच मुलींची पण असते अच्छा अच्छा त्याला तुम्ही हेन्स पार्टी म्हणता का हो आई फक्त ना मला थोडस उशीर होईल घरी यायला प्लीज जाऊ दे ना ग मला रात्रीच्या कशाला करता पण पार्ट्या बिरट्या दिवसा ढवळ्या करा ना काय करायचं ते एवढी रात्र होणार तुला रात्री घरी कशी येणार तू अगं त्यापेक्षा धनश्रीला बोलव ना घरी जेवायला अग मुक्ता सोडेल आम्हाला तिच्या गाडीतून तुम्ही नका काळजी करू आणि सगळे असतील ना तिथे मग मीच एकटी नसेल तर कस वाटेल आई जाऊ दे ना ग मला धनश्रीला खूप वाईट वाटेल मी नाही गेले तर मिस्टर कात्रे मी बघते हाय काय झालं कोण आहे मी बघू का नाही नाही मी बघते ना तू इथे काय करतोस तुझ्या आई बाबांना पटवायला आलोय पार्टीसाठी सरळ बाजूला हॅलो काका हाय काकू तू गौरी ना मी ऐकलंय तुझ्याबद्दल काका नमस्कार करतो थांब 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 काकू मी विक्रम हिने सांगितलं नाही माझ्याबद्दल अहो ह्यांच्या बरोबर असतो मी कधी कधी तू गौरी तुझ्याबद्दल मी जे ऐकलंय ना मिळाली परवानगी